मायेचे संचित म्हणजे सत्कार आहे, कर्तृत्ववान मस्तकावर सन्मानाचा शिरपेच म्हणजे सत्कार आहे, आणि या तुम्ही शिरपेच पोहोचण्यासाठी तुम्ही अगदी वेळेची ही आणि पाबंदी न घालता, आणि मी अक्षरशः खरंच मॅमला सांगितलं सुद्धा नव्हतो की अशा प्रकारे मी कार्यक्रम घेतोय आणि तुमचं नाव सुद्धा टाकतोय, मॅमला आमची परवानगी न घेता सुद्धा त्यांचं नाव टाकलं, आणि हा अगदी खूप साधेपणा आणि मोठेपणा आणि हा सोजळपणा मॅमला अगदी उच्च उच्च स्तरावर नेत आहे. मॅमला भरपूर असे राष्ट्रीय शैक्षणिक पुरस्कार सुद्धा प्राप्त आहेत, असं मॅमने सुद्धा खूप छान प्रकारे सुंदर प्रकारे इथे आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. मी गुरु रविदास चर्मकार महासंघाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय, आणि यानंतर या सत्कार सोहळ्याला मी सुरुवात करतोय. अगदी जोरदार टाळ्यांनी मॅमचा आपण आभार व्यक्त करतोय. वर्ग 10वीमध्ये जो विद्यार्थी इथे सर्वोच्च गुण पास घेऊन गुणांकन घेऊन तो इथे पास झाला, प्रावीण्य प्राप्त केलं, मी त्याला आमंत्रित करतोय. विनीत प्रवीण शेगोकार याला 10वीमध्ये 96% मिळालेले आहे. अगदी जोरदार कार्यक्रमाचं आपण स्वागत करूया. आदरणीय गुरु रविदास महाराजांचा एक छोटू हे सर्व देऊन त्यांचा सत्कार करावा. आणि इथे स्वर्ग उपकर सर त्यांच्या वतीने प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला 500 रुपये सुद्धा बक्षीस आहे. तर मी विनीतला विनंती करतो, सर्व मान्यवरांना विनंती करतो, त्याला सुद्धा ते 500 रुपये. माननीय गणेश बोरकर सर 22 मध्ये जे विद्यार्थिनी 92% घेऊन पास झालेली आहे, कुमारी रुचिता आणि खिरोडकर हिला विनंती करतो तिने मंचारे अभाव स्वतः पालक आले तरी चालेल. रुचिता आणि खिरोडकर हिला 12वीमध्ये 92% घेऊन पास झालेली आहे. माने मॅडम आणि मान्यवरांना विनंती आहे की त्यांना भारतीय संविधान सन्मान चिन्ह ह्या सर्व प्रदान करावं. आणि बोरकर सर स्मृती अनुष्ठान 500 रुपये सुद्धा तिला भेट म्हणून द्यावे. पालक सुद्धा अत्यंत कृपया त्यांनी मंचावर राहावं, कारण की पालकाशिवाय हे सर्व म्हणून